शहरात वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या रुग्णालयांची परिस्थिती देखील काही नवीन नाही. 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज आंदोलन करून आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. चिंचवड परिसरातील झोपडपट्टी परिसरात झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. पीडित मुलीला यामुळे जबरदस्त धक्का बसला असून तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा देखील झाल्या आहेत. उपचारासाठी पीडित मुलीला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता तिला पुण्यातील रुग्णालयामध्ये पाठवून दिलं. यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात निदर्शनं केली आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देखील देण्यात आलंय. पीडित मुलीच्या घरी गेलो होतो आम्ही आणि त्या पीडित मुलीच्या घरी गेल्यानंतर आम्ही चौकशी वगैरे केली. त्या पीडित मुलीच्यावर भयानक प्रकारे असा अत्याचार झालेला आहे आणि अत्याचार केल्यानंतर ज्यांनी अत्याचार केलाय तोच पोलिसांना, जो तडीपार गुंड आहे तोच पोलिसांना दाखवत होता, इकडे बघा ती मुलगी असेल म्हणून. त्याच्या पॅन्टला ब्लड लागलेलं होतं असा तो पोलिसांबरोबर फिरत होता. मग आम्ही सगळी चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांच्याशी भेटून घेतल्यानंतर आम्ही कमिशनर जे आपले पोलीस आयुक्तालयाचे पद्मानंद साहेब आहेत त्यांच्याशी भेटलो. त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं आपण कशाप्रकारे त्या मुला गुंडाला पकडलेलं आहे. तिथे आम्हाला बोलण्यातनं कळलं की YCM मध्ये आम्हाला 2 तास त्या मुलीला थांबून ठेवलं, म्हणून आम्ही YCM मध्ये चौकशी करायला गेलो. YCM मध्ये चौकशी केल्यानंतर असं आढळलं की आपले जे अधिकारी आहेत, डॉक्टरचे जे मेन आरोग्य अधिकारी आहेत किंवा डॉक्टर देशमुख असतील, हे खोटं बोलत होते आमच्याशी. आम्हाला सांगा ना तुम्ही की आपल्याकडे हे फॉरेन्सिकचे तपासणी होत नाही, ससूनला होते. पण त्यांनी सांगितलं जो प्रथम उपचार जो आहे त्या मुलीला आज 14 टाके पडलेले आहेत, 16 टाके पडलेले आहेत. 2 तासानंतर आपण तिला YCM, 2 तासानंतर ती सापडली, 2 तासानंतर YCM ला गेलं. तरी ते म्हणतात की तिच्यावर अत्याचार झालेत की कळलं नाही, तिच्या ब्लिडिंग एवढं होत होतं तरी आपल्याकडे प्रथम उपचार झालेला नाही म्हणून आम्ही. आणि प्रथम उपचार नाही झाला ठीक आहे, पण आज आम्ही साळवी सरांना भेटायला गेलो. साळवी सर बसलेले, एक डॉक्टर आले, त्यांनी त्या डॉक्टरला अशी चिठ्ठी लिहिलेली की तुम्ही देशमुखवर कारवाई करू, अशी त्या चिठ्ठी लिहिलेली आहे. चिठ्ठी आहे का? आमची अशी मागणी आहे की डॉक्टर साळवी सरांना बडतर्फ करण्यात यावं, कारण डॉक्टर आणि डॉक्टर देशमुख, कारण त्यांनी अशा प्रकारे उत्तर दिलं. आम्ही विचारलं तुम्ही ज्या CMO ला त्यांनी ऑर्डर दिली होती की त्याच्यावर प्रथम उपचार करून ससूनला पाठवून देणं, त्याच्यावर प्रथम उपचार झालेले नाही कारण तो ॲनेस्थेशिया होता, तो प्रथम उपचार केला नाही. बरं, एक डॉक्टर लेडी सिस्टर तिथं अवेलेबल नव्हती की जे YCM च्या हॉस्पिटलमध्ये पाहिजे होतं तसं काही नव्हतं. आणि आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही नंतर फोन करून विचारलं का की त्या मुलीचं काय झालं, तिच्यावर तू प्रथम उपचार केले का? त्यांनी सरळ सांगितलं की मी प्रत्येक पेशंटची अशी चौकशी करत बसू का? बरं, ते प्रत्येक पेशंटमध्ये तो पेशंट मोडत नव्हता, कारण 3 वर्षाची मुलगी होती, अत्याचारित होती, पीडित होती. मग त्यांनी चौकशी करायला नको का? असं उत्तर देणं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं. त्यांची ताबडतोब बडतर्फ करणं, कारण ह्या आणि माझ्याशी कुठं बोलतात? त्या मुला जो CMO होता त्याला तो म्हटलं आधी उपस्थित नाही. आम्ही त्याला काय म्हटलं, CMO ला आमच्या पुढं उभं करा, तर CMO ला उभं तर नाही केलं. नंतर तो आला तर त्याला म्हणे बाहेर जा, बाहेर जाऊन त्याला दुसऱ्या रूममध्ये घेऊन त्याला व्हॉट्सअपवर तू काय बोलायचं तो आमच्याशी मेसेज जसं बघून वाचतो तसं तो सांगत होता. मग बघू जो तू जे केलं आहे ना